नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, तो आहे प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स कशी यूज करायचे हे आपल्याला शिकायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असते तर ती असते प्रिपोजिशन्स. तुम्ही टेन्स पण शिकले, तुम्ही मॉडल्स पण शिकले, तुम्ही WH क्वेश्चन पण शिकले, पण तुम्हाला जर हाऊ टू यूज अ प्रिपोजिशन्स माहीत नसेल, कसा यूज करायचा प्रिपोजिशनचा, तर सर्व काही व्यर्थ आहे. कारण दोन एक्झाम्पल बघूया आपण या ठिकाणी. ओके, मी म्हणते द मोबाईल इज ऑन द टेबल. मोबाईल हा कुठे आहे? टेबलच्या वरती आहे. हे झालं माझं एक सेंटेन्स, हे कम्प्लीट परिपूर्ण सेंटेन्स झालं. पण जर तुम्ही याच्यामधलं ऑन काढून टाकलं, प्रिपोजिशनच यूज नाही केलं, तर सेंटेन्सचा अर्थ काय होईल बघा. द मोबाईल इज द टेबल म्हणजे काय झालं? मोबाईल हा टेबल आहे. मग आपण असं बोलतो का? असं नाही बोलत. मग जर एका शब्दानं जर एवढा डिफरन्स तयार केला, तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रिपोजिशन्स किती महत्त्वाचे असतील, की जे एवढा डिफरन्स सेंटेन्समध्ये त्याच्या अर्थामध्ये निर्माण करतात. म्हणूनच आपल्याला प्रिपोजिशन शिकणं गरजेचं आहे. खूप सारे लोक असे असतात की ज्यांना सर्व काही माहिती असतं, पण हाऊ टू प्रॉपर यूज ऑफ प्रिपोजिशन्स हे जर माहीत नसेल, तर तुम्हाला काहीही इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलता येऊ शकत नाही. त्यासाठी आपण आज राईट वेनं स्टेप बाय स्टेप आउट ऑफ 50 प्रिपोजिशन्स बघणार आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रिपोजिशन्स घेऊन आली आहे आणि पार्ट 1 आहे हा. याच्यानंतर सुद्धा स्टेप बाय स्टेप आपण प्रिपोजिशन बघणार आहे. तर आज जेवढे प्रिपोजिशन मी काढले आहेत, याचा पहिले प्रॅक्टिस करा, अभ्यास करा चांगला, आणि त्यानंतरच समोर जा. हवं तर नोट्स काढा, कारण टॉपिकच एवढा महत्त्वाचा आहे की तुम्हाला नोट्स काढून प्रॅक्टिस करावी लागेल चांगल्या प्रकारे. काही प्रिपोजिशन हे थिंग्सशी रिलेटेड असतात, काही प्रिपोजिशन्स हे टायमिंगशी रिलेटेड असतात. मग थिंग्सशी रिलेटेड प्रिपोजिशन्स कुठले आहेत, टायमिंगशी रिलेटेड प्रिपोजिशन्स कुठले आहेत, हे सर्व याच्यातला डिफरन्स काय आहे, सर्व समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर चला, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले, लेट्स बिगिन. मित्रांनो, आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघत आहे, तो म्हणजे प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन इज द हार्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजचा आत्मा हा प्रिपोजिशन असतो, आणि प्रिपोजिशन शिकणं हे खूप गरजेचं आहे. मी ज्याप्रमाणे तुम्हाला महत्त्व सांगितलं, तेवढं महत्त्व या प्रिपोजिशनला आहे. त्यामुळे आपल्याला डीपमध्ये, डिटेलमध्ये प्रिपोजिशन एकदा शिकून व्यवस्थित माइंडमध्ये सेटल करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर प्रिपोजिशन मीन्स मराठीमध्ये याला केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. याची डेफिनेशन काय आहे? प्रिपोजिशन गिव्ज कॉन्टेक्स्ट टू नाउन्स इन रिलेशनशिप टू अदर नाउन्स ऑर प्रोनाउन्स. म्हणजे नाम आणि सर्वनाम या दोघांमधील परस्पर संबंध दर्शविणाऱ्या शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. ही याची डेफिनेशन झाली. पण तुम्हाला मी सोपं सोपं सांगते कसं लक्षात ठेवायचं. प्रिपोजिशन मीन्स पोझिशन दाखवणारे वर्ड्स जे असतात त्यांना आपण प्रिपोजिशन म्हणतो. पोझिशन कशी दाखवतात? एखादी गोष्ट वर आहे, वरती आहे, खाली आहे, डाव्या साईडला आहे, उजव्या साईडला आहे, इकडून आहे, तिकडून आहे. मग ह्या जे सर्व गोष्टी आपण पोझिशन दाखवतो ना, मग हे सर्व दाखवणारे जे शब्द असतात त्याला आपण प्रिपोजिशन असं म्हणतो. असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला स्पोकनसाठी. ओके, तर फर्स्ट प्रिपोजिशन आपण पाहणार आहे ऑन मीन्स च्यावर, स्पर्श असल्यास. ऑन मीन्स च्यावर, स्पर्श असल्यास त्यावेळेस आपल्याला ऑनचा यूज करायचा आहे. कसा करायचा बघा. द बुक इज ऑन द टेबल म्हणजे पुस्तक हे टेबलच्या वरती आहे, म्हणजे टेबलला पुस्तकाचा स्पर्श आहे. अशा गोष्टी जेव्हाही तुम्हाला दाखवायच्या असल्या, त्यावेळेस तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे, च्या वर या अर्थाने. पण जर तुम्हाला प्रिपोजिशन्सच माहीत नाही आहे आणि तुम्ही जर असं म्हटलं द बुक इज द टेबल, याचा अर्थ काय होतो? की पुस्तक हे टेबल आहे. आपल्याला असं म्हणायचं होतं का? नाही. अर्थ बघा किती चेंज झाला. म्हणजे अर्थाकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. एक प्रिपोजिशन जर मिस झालं तर एवढा जर अर्थ चेंज होते. आणि जर तुम्हाला प्रिपोजिशन्सच माहीत नसतील आणि तुम्ही प्रॉपर यूज नसाल करत, तर मग तुम्हाला इंग्लिश बोलता कसं येईल, है ना? तर यासाठी आपल्याला प्रिपोजिशन्स शिकणं खूप महत्त्वाचं आहे. द बुक इज ऑन द टेबल, पुस्तक हे कुठे आहे? टेबलाच्या वरती आहे. नेक्स्ट वन, द रिमोट इज ऑन द टीव्ही. रिमोट कुठे आहे? टीव्हीच्या वरती. द रिमोट इज, रिमोट आहे, ऑन च्या वर, द टीव्ही, टीव्हीच्या वरती. राम इज ऑन द फर्स्ट फ्लोअर. राम इज, राम आहे, कुठे आहे? ऑन द फर्स्ट फ्लोअर, पहिल्या मजल्यावर आहे. अशा प्रकारे आपल्याला ऑनचा यूज करायचा आहे. याचे सेंटेन्स तुम्हाला बनवून बघायचे आहेत.
नेक्स्ट आहे आता ऑन आपण च्यावर स्पर्श असल्यास घेतो, पण स्पर्श नसल्यास काय घ्यायचं आहे? ऑन टू किंवा अपॉन च्यावर स्पर्श नसल्यास. स्पर्श नसल्यास म्हणजे कसं बघा, एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल. बघा या ठिकाणी राम विल जम्प, राम उडी मारेल ऑन टू द एलिफंट, किंवा राम विल जम्प अपॉन द एलिफंट. म्हणजे राम ज्यावेळेस खालून असा एलिफंटच्या वरती उडी मारेल, त्यावेळेसची जी पोझिशन आहे त्याची, जी अशी पोझिशन जाईल त्याची, त्याला आपण ऑन टू किंवा अपॉन असं म्हणतो. त्यावेळेस त्याचा स्पर्श नसतो, ती जी सिच्युएशन आहे, पोझिशन आहे, त्याला आपण ऑन टू किंवा अपॉन डिस्क्राईब करणार आहे. ओके, राम विल जम्प अपॉन द एलिफंट. अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला या दोनपैकी काही यूज करता येईल. नेक्स्ट सेंटेन्स इज श्याम जम्प्स ऑन टू द हॉर्स, श्याम जम्प्स अपॉन द हॉर्स. दोनपैकी काही घेऊ शकता. श्याम उडी मारतो घोड्यावरती. ओके, श्याम घोड्यावरती उडी मारतो. नेक्स्ट सेंटेन्स इज सीता जम्प्स ऑन टू किंवा अपॉन द रोप. रोप मीन्स दोरी, जी दोरी खेळतात मुली, त्याच्यावरून सीता काय करते, उड्या मारते. मग त्या पोझिशनला आपण काय करणार आहे, ऑन टू किंवा अपॉन डिस्क्राईब करणार आहे. म्हणजेच आपल्याला ऑन टू किंवा अपॉन त्या ठिकाणी घ्यावं लागेल ती सिच्युएशन सांगण्यासाठी. ओके, तर हे झालं आपलं ऑन, ऑन टू किंवा अपॉन कसं यूज करायचं. आता बघूया आपण ऑनचा यूज. बघा, थिंगशी रिलेटेडसुद्धा होतो आणि टायमिंगशी रिलेटेडसुद्धा होतो. मग थिंगशी रिलेटेड कसा करायचा आणि टायमिंगशी रिलेटेड कसा करायचा ते बघूया आता. आता ऑनचा यूज आपण पहिले थिंगशी रिलेटेड बघितलं, ते लक्षात ठेवायचं तुम्ही. ऑनचा यूज दुसरा होतो डे किंवा डेट सांगण्याच्या अगोदर. ज्याही वेळेस तुम्हाला दिवस सांगायचा आहे किंवा दिनांक सांगायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. पहिलं एक्झाम्पल बघा या ठिकाणी. माय बर्थडे इज, माझा बर्थडे आहे ऑन, ऑन घेतलंय मी 1 जानेवारी. माझा बर्थडे 1 जानेवारीला आहे. दिनांक सांगायच्या अगोदर मी ऑनचा यूज केलाय. अशा प्रकारे तुम्हाला ज्याही वेळेस दिनांक सांगायचा असेल, डेट सांगायची असेल, त्यावेळेस तुम्ही ऑनचा यूज करायचा आहे त्याच्या अगोदर. नेक्स्ट बघा, माय मीटिंग इज ऑन मंडे. या ठिकाणी बघा, डे सांगण्याच्या अगोदर मी या ठिकाणी काय घेतलंय, ऑन घेतलंय. माय स्पीच इज ऑन संडे, डेच्या अगोदर मी ऑन घेतलंय. माय एक्झाम इज ऑन 20th मार्च, माझी परीक्षा 20th मार्चला आहे. माझी मीटिंग मंडेला आहे, माझं स्पीच संडेला आहे आणि माझी एक्झाम 20th मार्चला आहे. अशा प्रकारे तुम्हाला डे आणि डेट सांगताना ऑनचा यूज करायचा आहे. एवढं लक्षात ठेवा, जास्त क्रिटिकल बनू नका, अगदी सोपं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस केली की समजून जाईल. आता इन म्हणजे काय, ऑन झालं आपलं, आता इन म्हणजे च्या आतमध्ये स्पर्श असल्यास. एक्झाम्पल बघा या ठिकाणी, द सिम कार्ड इज इन द मोबाईल. सिम कार्ड कुठे आहे, मोबाईलच्या आतमध्ये आहे. द सिम कार्ड इज, सिम कार्ड आहे इन द मोबाईल, मोबाईलच्या आतमध्ये. द वॉटर इज इन द बॉटल, वॉटर इज पाणी आहे, कुठे आहे, इन द बॉटल, बॉटलच्या आतमध्ये आहे. द कॅमेरा इज इन द बॅग, कॅमेरा कुठे आहे, बॅगच्या आतमध्ये आहे. अशा प्रकारे इनचा यूज करताना तुम्हाला जेव्हाही अशा गोष्टी सांगायच्या असतील, एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये आहे, त्यावेळेस तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा या ठिकाणी. आता नेक्स्ट प्रीपोझिशन इन टू, च्या आत हालचाल असल्यास. आता इन टू म्हणजे कसं, एक्झाम्पल घेऊया आपण, तुमच्या लक्षात येईल. आय एम कमिंग इन टू रूम. आता बघा, आतमध्ये येण्याची जी क्रिया आहे, येण्याची, ऑलरेडी आतमध्ये असेल तर मी काय म्हणणार, आय एम इन द रूम. इन म्हणजे आतमध्ये आहे, आय एम इन द रूम ऑलरेडी. पण मी जात आहे रूममध्ये, त्यावेळेस मी म्हणणार आय एम कमिंग इन टू रूम. ओके, तर ही सिच्युएशन लक्षात घ्या, कुठे काय घ्यायचं आहे आपल्याला. नेक्स्ट सेंटेन्स इज लीव्स आर फॉलिंग इन टू द वॉटर. लीव्स आर फॉलिंग म्हणजे पानं जे आहेत झाडाचे, झाडाचे जे पानं आहेत ते पडून कुठं, इन टू द वॉटर, पाण्यामध्ये गळून असे पडत आहेत. ऑलरेडी पाण्यात नाही आहेत, ते असे पडत आहेत, त्या सिच्युएशनला आपण इन टू घेतलं. ओके, द कॅट इज जम्पिंग इन टू द हाऊस. कॅट इज जम्पिंग, उड्या मारत आहे, कुठे, इन टू द हाऊस, घरामध्ये, इकडून तिकडे. अशा प्रकारे आपल्याला इन टूचा यूज करायचा, हे लक्षात ठेवा तुम्ही, हालचाल असल्यास. ओके,
नेक्स्ट इज आता इनचा यूज मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलं. इन म्हणजे च्या आतमध्ये थिंगशी रिलेटेड. पण ज्या वेळेस तुम्हाला इनचा यूज डेटशी रिलेटेड करायचा आहे, म्हणजेच टायमिंगशी रिलेटेड करायचा आहे, मग कसा करायचा? इनचा यूज करताना तुम्हाला काय करायचं आहे, मंथ आणि इयर लक्षात ठेवायचं. ओके, मंथ आणि इयरच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, इन लावायचं आहे. महिना, वर्ष व ऋतूमध्ये सांगण्यासाठी, या ऋतूमध्ये आम्ही आलो किंवा त्या ऋतूमध्ये आम्हाला सुट्टी झाली, अशा गोष्टी सांगताना आपण इनचा यूज करायचा आहे. कसा करायचा? एक्झाम्पल बघा, माय सिंगिंग कॉम्पिटिशन इज इन मे. आता इथे काय सांगितलं मी, मे मंथ सांगितलं ना, मंथच्या अगोदर आपल्याला इन घ्यायचं आहे. मी मेच्या अगोदर इन घेतलं आहे. माय सिंगिंग कॉम्पिटिशन इज इन मे. श्रेयस हॅज कम. श्रेयस आला आहे कधी? इन 2020. वर्ष, इयर सांगण्यासाठी मी काय घेतलं, इनचा यूज केला. तर हे खूप महत्त्वाच्या बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट बघा, श्रावणी केम. श्रावणी आली इन 2000 मध्ये श्रावणी आली. तर या इयरच्या अगोदर, मंथच्या अगोदर आपल्याला इनचा यूज करावा लागतो. राम विल गो इन समर. राम जाईल, कधी जाईल? इन समर. समर हे काय आहे, एक लॉंग ड्युरेशन आहे, त्या ड्युरेशनमध्ये तो जाईल. स्पेसिफिक डेट नाही आहे सांगितलेली, है ना, डे पण नाही आहे सांगितलेला, एक लॉंग टर्म सांगितलेला आहे, ड्युरेशन सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यावेळेस आपण काय घेतलं, इनचा यूज केला आहे. अशा प्रकारे इनचा यूज करून तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहे. लक्ष्मण विल कम इन विंटर. लक्ष्मण कधी येईल? विंटरमध्ये. ते जे ड्युरेशन आहे लॉंग विंटरचं, हिवाळा, त्यामध्ये तो येईल, हे सांगण्यासाठी आपण इनचा यूज केला. तर लक्षात घ्या, मंथ आणि इयरसाठी. सगळीकडले एक्झाम्पल बघू शकता, तुम्हाला वाटल्या स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर तुम्ही नोट्ससुद्धा बनवू शकता, याच्या नोट्स बनवून प्रॅक्टिस करा. नेक्स्ट इज इन म्हणजे च्या आत. आता या ठिकाणी ज्यावेळेस इनचा आपण यूज करणार आहे, त्यावेळेस बरेचदा आपण सांगतो मी इथे आहे किंवा या ठिकाणी आहे, याच्यामध्ये आहे, त्यावेळेस आपल्याला इनचा यूज करायचा. कसा करायचा बघा, आय एम इन ऑफिस. मी ऑफिसमध्ये आहे. कॉल आला तुम्हाला कोणासतरी, कुठे आहे, काय करत आहे? मी सध्या ऑफिसमध्ये आहे. आय एम इन ऑफिस. आय लिव इन महाराष्ट्र. आता या ठिकाणी बघा, आय लिव इन महाराष्ट्र. ज्यावेळेस तुम्हाला सिटीचं सांगायचं आहे, मोठ्या ठिकाणाचं नाव सांगायचं आहे, महाराष्ट्र असेल किंवा आय लिव इन इंडिया, असं मोठ्या ठिकाणाचं ज्यावेळेस नाव सांगायचं, त्यावेळेस तुम्हाला इनचा यूज करावा लागतो. ते सुद्धा हळूहळू तुमचं क्लिअर होईलच. आय विल स्टडी इन अमेरिका. मी कुठे स्टडी करीन? अमेरिकेमध्ये. आय विल स्टडी इन अमेरिका. आय वर्क इन द बँक. मी बँकमध्ये काम करतो. आय वर्क इन द बँक. आय लिव इन इंडिया. मी इंडियामध्ये राहतो. इंडिया हे मोठा एक देश आहे, मोठा एरिया आहे ज्यामध्ये मी राहतो, हे सांगण्यासाठी मी इनचा यूज केला आहे. तर मित्रांनो, आपल्याला खूप सारे प्रिपोजिशन शिकायचे आहेत. या ठिकाणी आता आपण थांबणार आहे. आता भेटूया आपण नेक्स्ट प्रिपोजिशनसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.